कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण सगळेच होरपळत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. त्यातच लसीकरण अपूर्ण झालं तर तिसरी लाट जीवघेणी ठरेल असंही तज्ज्ञांनी सांगितलंय. पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. लस नसेल तर तिसरी लाट महाडेंजर. तज्ज्ञांचा गंभीर इशारा, सरकार सतर्क. लशींचा तुटवडा ठरणार जीवघेणा. महाराष्ट्रात एकीकडे सरकारी लसीकरण केंद्रांवर लशींचा तुटवडा आहे तर खासगी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर लसी दिसून येत आहेत. याचा समतोल वेळीच राखला गेला नाही तर तिसरी लाट जीवघेणी ठरू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंगसह मास्क, सॅनिटायझेशनचे उपाय केले तर तिसरी लाट रोखता येईल असा आशावाद आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. या सगळ्या व्हॅक्सिनच्या संदर्भाने मोठ्या पद्धतीनं इम्पोर्ट आयात करता येऊ शकते का व्हॅक्सिन, या बाबतीत आपण जास्त लक्ष देऊन आहोत आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न पूर्णपणे चालू आहेत. त्याचबरोबर कोविडच्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन हेही राज्यांना कसे मिळतील अधिक प्रमाणात आणि कुठेही अखंडित ज्याला म्हणता येईल तो अखंडित पुरवठा कसा मिळेल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना जलद गतीने लसीकरण करण्यासाठी परदेशातून लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा राज्याला अखंडित पुरवठा कसा होईल यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी झाली असून लहान मुलांना धोका पोहोचू नये यासाठी केंद्राने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार आवश्यक तयारी झाली असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. दुसऱ्या लाटेचा तडाखा आपण सगळे सोसत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. त्यातच राज्यात लसीकरणही धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या मागणीनं आता जोर धरलाय. लक्ष्मण साळुंखे, साम टीव्ही, जालना.